माणक टावच्या विकासाच वादळ आलया, जया भाऊंच्या विचारांच तुफान आलया। जलक्रांतीच्या लोकनेत्याला साथ हो देऊया, परिसर सारा जया भाऊंच गुणगान गातोया। उर्मोडीच्या पाण्यासाठी भाऊनी केलं जीवाच रान, मान खटावची माय बाप जनता जया भाऊंच जीव की प्राण। स्वप्न उर्मोडीच केलं पूर्ण मतभेद विसरूया, खटावची जनता पाठी म्हणून भाऊ भा आपला। 2009 ला जिहे कटापूरचा शब्द बघा दिला, माया बापाच भावा बहिणींच आसू भाऊनी पुसल। दुष्काळात तडफडणाऱ्या जनतेच दुःख भाऊनी जाणल। जीवा भावाच्या आपल्या भाऊला साथर देऊया, माण खटावच्या सर्व मायबाप बंधू भगिनींना अंतःकरणापासून प्रणाम नमस्कार। गेली 10 वर्ष माण खटावच्या जनतेला दैवत मानूनच भाऊंनी जनतेची सेवा केली। 2009 ला भाऊंनी उर्मोडी आणि जिहे कटापूरच्या पाण्याचं स्वप्न स्वतः पाहून सर्व जनतेला दाखवलं आणि त्यात उर्मोडीचं पाणी माण दक्षिणमध्ये आणून भागाचं नंदनवन केलं। आता दिलेल्या आश्वासनापैकी एक आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे आणि ते म्हणजे जिहे कटापूरचं पाणी माण उत्तर भागासाठी आणायचं आणि सर्व माण खटावात हरित क्रांती करायची। माण खटावात ऊसाची शेती झाली पाहिजे, माण खटावात ऊस कारखाने निर्माण झाले पाहिजेत, तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे आणि माझा शेतकरी बांधव सधन आणि सर्वांगाने समृद्ध झाला पाहिजे हीच तळमळ उराशी बाळगून गेली 10 वर्षे भाऊंनी जनतेची सेवा केली। निव्वळ सत्ता उपभोगणं हा हेतू भाऊंचा कधीच नव्हता। जया भाऊंनी गोरगरिबांच्या सुख दुःखाचीच विचारपूस केली, सर्वसामान्यांशीच नाळ जोडली म्हणून जनतेने सलग 2 वेळा जया भाऊंना भरघोस मतांनी निवडून आणले आणि यंदाही लाखोंच्या मताधिक्याने निवडून येणार यात शंका नाही आणि हीच धास्ती मनात बाळगून आज सगळे विरोधक एकत्र येऊन जया भाऊंच्या लोकप्रियतेचा भक्कम बुरुज ढासळू पाहत आहेत, नाना प्रकारचे आरोप करतायत, अगदी खालच्या पातळीवर जाऊन शिंतोडे उडवतायत, परंतु जया भाऊंनी आपली पातळी कधी सोडली नाही। आपलं काम भलं आपण भलं हीच भूमिका जया भाऊंनी मांडली। बंधूंनो, जया भाऊंच्या रूपानं आपल्या माण खटावाला विकास पुरुष लाभला आहे, त्याचा फायदा आपल्या भागाच्या प्रगतीसाठी करून घेऊयात। अहो, विरोधकांच्या नळाचं पाणी सुद्धा जया भाऊंचंच गुणगान गाते, तलाव बंधारे नद्या नाल्यांचं पाणी जया भाऊंचंच गुणगान गाते आणि विरोधकांना सुद्धा माहीत आहे माण खटाऊवरील दुष्काळी संकट जयकुमार गोरेंनीच घालवलंय। म्हणूनच बंधू आणि भगिनींनो, जिहे कटापूर योजनेचा लाभ मिळणाऱ्या 32 गावातील लोकांशी जया भाऊंनी प्रत्यक्षात संवाद साधून भौगोलिक तसेच
पाणी साठवण्यासाठी लागणारे बंधारे, पाझर तलाव, ग्राम तलाव यांची माहिती शासन दरबारी मांडणार आहेत आणि अवघ्या 1.5 ते 2 वर्षात जिहे कटापूरचं पाणी मान खटावात खळखळणार यात शंका नाही. मित्रा, यंदा मान खटावची काय हाल हवा? हाल विरोधकांचं आणि हवा जया भाऊंची आणि काय. गेली 10 वर्ष झालं बघतोयच की. अरे जया भाऊंची नाळ सर्वसामान्य शेतकऱ्यापासून सर्व स्तरावरच्या जनतेशी जोडली आहे बघ. ती अशी तशी तुटणार आहे वे. मग पर म्या काय म्हणतो, विरोधक म्हणते ती आमचं ठरलंय आमचं ठरलंय. काय ठरलंय त्यांचं? अरे काय ठरलंय रताळ? अरे ठरलं नाही, जया भाऊंच्या लोकप्रियतेच्या धास्तीनं विरोधकांनी घेरलंय म्हण ठरलंय. बरोबर आहे का? अरे 2009 मान खटावच्या जनतेने ठरवलंय इथून पुढं कायमचंच जया भाऊंना निवडून द्यायचं. अरे पर विरोधक सगळी एकत्र आली ती आणि म्हणते ती जया भाऊंना यंदा यातून बाजूला करायचं. अरे जया भाऊ म्हणजे विकासाचा पर्वत आहे, विचारांचा सूर्य आहे, चारित्र्याचा निष्कलंक चंद्र आहे. या सर्व जागेवरनं भाऊसनी कसं हलवणार सांग बर. अरे भली भली आली पण भाऊंनी दिलेला शब्द पाळला. म्हणजे मला नाही कळलं. अरे जया भाऊंनी 2009 विधानसभा निवडणुकीत माण खटावच्या जनतेला उरमोडी आणि जिहे कटापूरचं पाणी आणण्याचं स्वप्न स्वतः जया भाऊंनी पाहून जनतेलाही दाखवलं होतं. तो शब्द जया भाऊंनी खरा करून दाखवला. अरे गेली 5 वर्ष माण नदीच्या दक्षिणेकडील भागात आणि खटाव तालुक्यात टंचाई भासल तेव्हा उरमोडीचं पाणी नदी नालं बंधारे तलाव भरून वाहतंय. आठवतंय का? अरे आठवतंय का किरक सालच्या पाणीपूजनाच्या कार्यक्रमात भाऊंनी काय सांगितलं होतं आणि ती मी फेटा काढून शपथ घेतली होती की तुमच्यासाठी हे सगळं करत असताना ज्या ज्या संकट आली, ज्या ज्या अडचणी आल्या, ज्या ज्या गोष्टी आल्या, रात्रंदिवस मेहनत घेतली. जे कटापूरचं काम करताना तर रात्रंदिवस आम्ही झोपलो नाही, पण हे सगळं करत असताना तुमच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही. दादा एवढंच सांगणार आहे, आज पेटा परत बांधलाय बाबा, आज पेटा परत बांधलाय. सांगितलं होतं की उरमुडीचं पाणी इथं घेऊन येऊन फेटा बांधेन, आज फेटा इथंच काढतोय. पुन्हा सांगतो की जे कटापूरचं पाणी घेऊन येईन आणि मग पुन्हा फेटा बांधेन अशा या निमित्तानं आपल्याला देतो. त्या मानदेशी मातीमध्ये, त्या मानदेशी मातीच्या स्वाभिमानासाठी, मानदेशी मातीची मान कायम ताट ठेवण्यासाठी हा जयकुमार 24 मेहनत करील, 24 सेवा करतील. फक्त जाताना एवढंच सांगतो, फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या, मला 5 वर्षातून एकदा आशीर्वाद द्या. म्हणून मित्रा, आपल्या मान खटावच्या जनतेला कळकळीची विनंती आहे. भाऊंनी दिलेला जिहे कटापूरचा शब्द पूर्ण करण्याची आता वेळ आली आहे बघ. जिहे कटापूरच्या योजनेचा लाभ मिळणाऱ्या 32 लोकांशी जया भाऊंनी प्रत्यक्ष संवाद साधून भौगोलिक परिस्थिती, पाटबंधारे, धरणे, पाझर तलाव या सर्वांची माहिती भाऊ शासन दरबारी मांडणार आहे ती. नुसतं मांडणार नसून जिहे कटापूरचं पाणी मान खटावात 2 वर्षात खळखळणार हा भाऊंचा शब्द आहे आणि जया भाऊ तो पाळणारच. कारण मान खटावच्या शेतातील ऊसाचं पीक जया भाऊचंच गुणगान गाते, गोर गरिबांच्या माठातलं पाणी जया भाऊंचंच गुणगान गाते. अरे एवढंच नाही, अरे विरोधकांच्या घरातली सुद्धा जया भाऊचंच गुणगान गाते ती. म्हणून विरोधकांचं ठरलं नाही, आता विरोधकांचं फिरलंय काय डोकं.